आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शासकीय जागेवरील वीटभट्टी माळावरील अतिक्रमण काढून घ्यावे. अतिरिक्त तहसीलदार चैताली सावंत यांनी दिला लेखी आदेश. पुलाची शिरोली येथील शासकीय जागेतील वीटभट्टी माळावरील अतिक्रमण काढून घ्यावे. अतिरिक्त तहसीलदार चैताली सावंत यांचा लेखी आदेश. हातकलंगले तालुक्यातील पुलाची शिरोली येथील गट क्रमांक 531 व 543 मधील 54 एकर जागेत विविध व्यावसायिक, शेतकरी, कारखानदार यांनी गेली अनेक वर्ष अतिक्रमण केलं आहे. परिणामी कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प, बहुउद्देशीय क्रीडांगण, बाग बगीचा असे मोठे प्रकल्प राबवण्यासाठी शिरोली ग्रामपंचायतीकडे जागा शिल्लक नाही. या प्रश्नी शिवसेनेचे तालुका प्रमुख व ग्रामपंचायत विरोधी गटनेते बाजीराव पाटील यांनी आवाज उठून सातत्याने पाठपुरावा सुरू केला होता. आता या प्रश्नी महाराष्ट्र जमिनी अधिनियम 1970 कलम 50 अन्वये तहसीलदार चैताली सावंत यांनी नोटिसा लागू करून शासकीय गायरान जागेवरील अतिक्रमण स्वतः काढून घ्यावे. तसेच 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता तहसीलदार कार्यालयात सक्षम हजर राहण्याचा आदेश दिला आहे. न राहिल्यास महाराष्ट्र जमीन महसूल कायदा 1966 कलम 50 आणि ग्रामपंचायत कायदा 1998 कलम 53/2 नुसार संपूर्ण झालेला खर्च वसूल व दंडात्मक कारवाई करण्याचा आदेश या नोटिसाद्वारे संबंधित अतिक्रमण धारकांना देण्यात आला आहे. या नोटिसामुळे वीटभट्टी माळावरील अतिक्रमण धारकांची धावपळ उडाली आहे. महानकारी न्यूज साठी शिरोलीहून कुबेर हंकारे.